नमस्कार मी राजेंद्र भोंजे बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांच्या बारामतीच्या कार्यक्रमासंदर्भात बारामतीतल्या भेटीगाठी संदर्भात, बारा भेटी संदर्भात आणि शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या स्नेहभोजनासंदर्भात कारण नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचे अर्थ नेमके काय काढायचे जेव्हा राज्यामध्ये आघाडी भा, भाजप आणि आता शिवसेनेचं सरकार आहे त्यापूर्वी जेव्हा सदस्य संख्या बहुमतासाठी कमी पडत होती तेव्हा स्वतःहून निकाल लागण्याच्या आधीच आकडे स्पष्ट होण्याआधीच प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी स्वघोषित पाठिंबा न मागता भाजपला जाहीर केला होता की सरकार राज्यातलं स्थिर राहावं म्हणून आम्ही हा पाठिंबा देऊ केलेला आहे मग तो मागितला की नाही हा प्रश्न उरत नाही पण आम्ही पक्ष म्हणून आम्हाला वाटतं की राज्यात अस्थिरता येऊ नये ही जी लगीन घाई तेव्हा सुरू झालेली होती त्याचा मुहूर्त हा चौदा फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डे दिवशी आहे का याची चर्चा आज या निमित्तानं आपण करणार आहोत आणि दिल्लीतल्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये देखील काही पक्षांना आपल्यासोबत असलेल्या घटक पक्षांना जर थोडंफार डिस्टर्ब करायचं असेल तर पवारांसारख्या नेत्याला आपल्याला सोबत ठेवावं लागेल अशी रणनीती अमित शहा आणि नरेंद्र मोदी वापरतायत का याचीही चर्चा आपण करणार आहोत तीन महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण चर्चा करतोय पहिला प्रश्न म्हणजे मोदी आणि पवार भेटीमध्ये नेमका अर्थ काय घ्यायचा मोदी पवार भेटीमुळं ही भेट शिवसेनेला अधिक आहे का त्याचा उल्लेख त्या संदर्भातली टीका वारंवार शिवसेनेकडनं होताना आहे वाट पाहू आणि मग बोलू असंही शिवसेनेतले काही नेते म्हणत आहेत तिसरा महत्वाचा प्रश्न ते म्हणजे मोदी पवार भेटीमधून शह काटशहाचं राजकारण एक प्रकारे राज्यात खेळलं जाते का या तीन प्रश्नाला घेऊन आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत राजू वाघमारे या राष्ट्रवादीच्या जवळ किंवा भाजपचा काय अर्थ काढतायत ते आपल्याला सांगतील आपल्यासोबत पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट देखील आहेत गिरीश बापट या सगळ्या संदर्भात काय भाजपची भूमिका आहे ते आपल्याला सांगतील आपल्यासोबत सदाभाऊक होत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मुळातच राष्ट्रवादी भाजपच्या जवळ आहे हे पहिल्या दिवसापासून स्वाभिमानीला मान्य नाही आहे आज या भेटीकडे आता ते काय लक्ष लावून आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना या भेटीचे अर्थ काढायचे आहेत ते आपण त्यांना विचारू आपल्यासोबत पुण्याच्या स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे देखील ते देखील आपल्याला सांगतील कारण अंकुश काकडेच या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन करत आहेत बारामतीतली त्याची अधिक जबाबदारी त्यांच्याकडे आहे मला बापट साहेब सुरुवात तुमच्यापासून करायची आहे काय सांगाल या भेटीचा नेमका अर्थ काय काढायचा मोदी आणि पवार भले शासकीय कार्यक्रम असतील हे निश्चितपणे तुम्ही सांगाल मात्र त्या पलीकडे अर्थ काय काढायचा आता असा आहे की ज्याला जे जा अर्थ काढायचे त्याला ते काढू द्या <laughs> कारण आपण काही ते थांबवू शकत पण मी त्याचा जो अर्थ घेतलाय कि देशाचे पंतप्रधान शासनाच्या विविध योजना विविध राज्यामध्ये जेव्हा कार्यान्वित होतात तेव्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन निवडणुका संपल्या असल्यामुळे शासनाच्या अनेक प्रकल्पाची उद्घाटनं कार्यान्वित जिथे भाजपचं सरकार नाही तिथेही मोदी जातात आता बारामतीचा जो प्रकल्प आहे ज्याचं उद्घाटन आहे तो, तो शासनाच्या मान्यतेने एका संस्थेने घेतलेला आहे पण त्याला शासनाची मान्यता आणि मदत आहे आणि कृषी खात्यातल्या अशा काही योजना असतील त्याला केंद्राने मदत केली त्याच्यात पंतप्रधान गेले म्हणजे अगदी काहीतरी फार जग वेगळं झालं याच्या आधीचे दाखले मी तुम्हाला देऊ शकतो की जेव्हा पंतप्रधान वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकार असताना नेहमी जात असत आणि तेव्हा कुणी काही आक्षेप घेतला नाही आता काय झालंय की प्रत्येक गोष्टीमागे शंका काढायची आम्ही नाही काढत अशी असा आहे की राष्ट्रवादी हा एक पक्ष आहे आम्ही निवडणुकीत त्याच्या विरोधात लढलो आमची त्यावेळेची मतं आणि आत्ताच्या मतात काहीही फरक नाही निवडणुका होऊन गेल्या आहेत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या त्यामुळे आता विकासाचं राजकारण करत असताना एकमेकांनी बोलवलं तर त्याला जायचं नाही ही राजकीय अस्पृश्यता मला मान्य नाही आणि म्हणून मोदी जात आहेत ह्याचा केवळ अर्थ एकच आहे की केंद्राने दिलेल्या पैशातून होणाऱ्या प्रकल्पाची पाहणी आणि उद्घाटन पंतप्रधानांनी केलं तर त्याच्यात काही गैर आहे असं वाटत नाही आता कसं आहे की ते ज्याला जसं सोयीचं असेल त्याने त्याचे अर्थ काढावेत आमचं काही त्याच्या बाबतीत म्हणणं नाही आहे पण मी त्याच्यातला जो अर्थ काढला भारतीय जनता पार्टी म्हणून मी आपल्या पुढे सांगितलं ज्याला जर जा पाहिजे तो सोयीचा अर्थ काढावा असं आपण तुम्ही तुम्ही कसा अर्थ काढताय कारण शिवसेना या भेटीकडे लक्ष लावून आहे की काय नेमकं जर राज्यात ज्या प्रकारे शिवसेनेचे काही मंत्री देखील काल नाराज झालेले आपण पाहिलं असं असताना जो पक्ष सुरुवातीपासून शिवसेना पाठिंबा देण्याआधीपासून म्हणतो आम्ही पाठिंबा सरकारला द्यायला तयार आहोत त्यांच्याच तिथे जाऊन पंतप्रधान ह्या सगळ्या भेटीगाठी करतील पुढे चर्चा ज्या होतील त्या वेगळ्या असतील एक तर पहिली गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये आजचा मित्र उद्याचा शत्रू होऊ शकतो आणि उद्याचा शत्रू आजचा मित्र असू शकतो त्यामुळे मी असं कुठलं निष्कर्ष काढणार नाही यावरती कारण एक तर अजून चौदा तारखेला कशा प्रकारनी कार्यक्रम होतोय त्यामधून काय निघतं आहे हे सगळं रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजे त्याच्या आधी अद्यावृत सगळं बोलत राहायचं म्हणजे मला असं वाटतं आजच्या आपल्या चॅनेलच्या कार्यक्रमाला टाईमपास म्हणून छान आहे ते जे ते आणि त्याच्यामधून परस्पर जर का लोकांचं एक उत्सुकता चालवली जात असेल लोकांच्या पर्यंत काय त्यांना वाटत असेल की काय घडतंय ते बघावं हा एक वेगळा विषय आहे पण आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे बारामतीला याच्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी सुद्धा येऊन गेलेले आहेत चंद्रशेखर येऊन गेलेले आहेत इतर पक्षांच्या पंतप्रधानांना पण शरद पवार तिथे बोलावतात बारामतीमधल्या कामाच्या संदर्भात चर्चा करतात हे एक त्यांचा नेहमीचा रुटीन भाग आहे असं मला वाटतं त्याच्या पलीकडे अजून काही जर का असेल तर ते आजच्या घडीला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही मला असं वाटतं की राज्य सरकारमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं संवेत असणं आणि राष्ट्रवादीनी बाहेरून पाठिंबा देणं या गोष्टीला सुद्धा काही काळ लोटलेला आहे प्रत्येक प्रश्नामधून नवीन प्रश्न तयार होत असतात हे खरंय परंतु याचा अर्थ म्हणजे ती भेट आणि हे भेट मला हे थोडंसं बादरायण संबंध म्हणून एक मराठी शब्द आहे की इकडून तिकडून तिकडून असा संबंध आहे दुसरा असं आहे की जे कार्यक्रमाला जाणार आहेत आणि ज्यांनी कार्यक्रमाला आहे त्यांनी त्या कार्यक्रमाचा हेतू त्यांचा त्या चौकटीतला जर का असेल की कृषी विज्ञान केंद्राचं उद्घाटन त्याच्या पलीकडे कोणाला काय अर्थ लावायचे असतील अगदी तर ते प्रत्येक जण स्वतः अर्थ लावू शकतात तुम्ही जी टाई हे टाकली आहे विषय की शिवसेनेला त्याच्याबद्दल मनात सल आहे का तर सल वगैरेचा काही प्रश्न उद्भवत नाहीये कोणी कोणाला बोलवू शकतं याच्यापूर्वी शरदराव पवार यांना बाळासाहेबांचं चांगलं प्रकारचा संपर्क होता बाळासाहेबांशी त्यांची अनौपचारिक मैत्री होती उद्धवजी ठाकरे यांचे जास्त काही बाबतीमध्ये कडक स्वरूपाचे मतभेद आहेत पवारसाहेबांशी परंतु उद्धव साहेबांचे मतभेद असले तरीही बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला सुद्धा शरदराव आले होते प्रत्येक वेळेला ते संपर्क करत असतात कार्यक्रमाला होत असतं बोलणं होत असतं अगदी प्रणव कुमार मुखर्जींच्या पाठिंब्यासाठी म्हणून स्वतः ते मातोश्रीवरती आले होते राष्ट्रपतींच्या घेऊन त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे सुद्धा संवाद हा असू शकतो त्या संवादातून काही राजकारण करायचं की नाही हे त्या दोन पक्षांचा पूर्णपणाने प्रश्न आहे असं मला वाटतं आणि शिवसेना स्वतःच्या जागी स्वतःच्या आत्मविश्वासाने आमच्या कामाच्या वरती आमचा आमचा विश्वास आहे आणि त्यामुळे कोण कोणाला भेटलं आणि कोणी काही केलं हा त्यांचा प्रश्न आहे सर्वस्वी असं मला वाटतं आम्हाला काही त्याची फार मोठी आजच्या घडीला तरी दखल घ्यावी असं वाटत नाहीये आता त्याच्या पलीकडच्या काही घोषणा किंवा निर्णय समोर आले तर त्याच्यावरती आमचं काय मत असेल ते वेगळं असू शकेल पण आजच्या घडीला मला वाटत नाही की तुम्हाला जेवढं एक ओ... काही लोकांना मजा येते असं मला वाटतं की आता चालले तिकडे माझं काय म्हणणं जे काय करायचंय ना राजकारणामध्ये ते फार काळ लपवता येत नाही आणि म्हणून असं काहीतरी गोष्टी घेऊन <laughs> हे जे हे जे वाक्य तुम्ही उच्चारले बरोबर तुम्ही अंडरलाईन करून सांगितलं ज्याला जिथे जायचं भेटी घ्यायचे ते काय लपवून राहत नाही बापरसाहेब जरी हसले असले तरी त्याचा अर्थ त्यांना कळला असेल मी येतो बापरसाहेब मी प्रतिक्रिया केला अंकुशच्याकडे तुम्ही काय म्हणाल या भेटीचा नेमका अर्थ काय काढायचा अनेक मुद्द्यात पुढे आपण चर्चेला जाऊया मात्र अर्थ पहिल्यांदा आपण काय काढायचा चंद्रकांतजी बऱ्याच दिवसानंतर आम्ही तिघांचंही मत एकमत होत बापट म्हणाले तेही खरं आहे निरमताई म्हणाल्यात तेही खरं आहे की नरेंद्र मोदी हे काही देशाचे पहिले पंतप्रधान नव्हे की ज्यांनी बारामतीला प्रतिष्ठान किंवा कृषी प्रतिष्ठानला भेट देण्यासाठी येत आहे यापूर्वी देखील अनेक पंतप्रधान आणि अने उच्च पदस्थांनी बारामतीला भेट दिलेली आहे आता या भेटीचा नेमका अर्थ काय काढायचा हा प्रत्येक माध्यमांनी त्यांचा विषय आहे त्यांना या भेटी पाठीमागे काय वाटतं त्यांनी तो अर्थ जरूर काढावा त्याच्या बाबतीमध्ये आमचं काही आक्षेप असण्याचं कारण नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आपण लक्षात घ्या नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची बारामतीला विकास कामं कृषी प्रतिष्ठानचं काम विद्याप्रतिष्ठानचं काम हे पाहण्यासाठी ते त्या ठिकाणी येत आहेत या भेटीला राजकीय भेट असं संबोधणं मला योग्य वाटत नाही कुठल्याही प्रकारचे राजकीय भेट त्या ठिकाणी होणार नाही जरूर कृषी संदर्भामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये विद्याप्रतिष्ठाननी केलेलं काम असेल कृषी संशोधन कृषीवरती होणाऱ्या जो काही अभ्यास आहे या बाबतीमध्ये बारामती कृषी प्रतिष्ठाननी केलेलं काम असेल यावरती निश्चितच त्या ठिकाणी चर्चा होईल याच्यातून कृपा करून राजकीय काही करू नका भाजप सेनेमध्ये काही वाद लावू नका आमच्या आणि काँग्रेसमध्ये काही वाद लावू नका कदाचित राजू वाघवारींचं देखील मत आमच्या तिघांशी समत होईल असं मला वाटतं अंकुल तुम्हीच डिक्लेअर करून टाकलं कुणाची काय काय मतं असतील म्हणजे छानपैकी राजकारणाची सुरुवात आहे काय हरकत नाही राजू वाघमारे ते म्हणाले काँग्रेसचे मत सारखंच आहे आमचं नाही कसं आहे की ही जी घटना आता घडते या घटनेची जर पार्श्वभूमी आपण बघितली की सर्वसाधारण असं दिसतंय की पंतप्रधान येणार उद्घाटन करणार पण त्याची पार्श्वभूमी बघितली तर याच्या पूर्वी माननीय पवार साहेबांची जी भेट होती ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीफ मिनिस्टर होते गुजरातचे तर त्यावेळी भेट झालेली त्यावेळी भेट झालेली असताना ज्यावेळी मीडियानी सांगण्यात आलं की यांची सिक्रेट भेट झाली त्यावेळी पवार साहेबांनी ती भेट डिनाय केली होती एन सी पीने डिनाय केली होती आणि त्याच्यानंतर दहा दिवसांनी पवार साहेबांनी ते मान्य केलं की मी मोदींना त्यावेळी भेटलेलो बोलण्याचं तात्पर्य असं की याच्या पुढच्याही पूर्वीच्याही ज्या भेटी होत्या त्या अशाच प्रकारे सांगण्यात आल्या की त्या राजकारणाच्या नव्हत्या आता या निवडणुकीनंतर ज्यावेळी पवारसाहेबांनी पाठिंबा दिला आज बीजेपीला अनकंडिशनल सपोर्ट न मागता आणि त्याच्यानंतर ज्या घटना जर आपण बघितल्या की त्याच्यानंतर शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम देण्यात आलं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पवार साहेब आहेत त्याच्यानंतर स्वच्छता अभियानाला पवार सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली आणि बारामतीत पवार साहेबांनी झाडू पहिल्यांदा कुठच्या तरी योजनेचा जो शुभारंभ तो बारामतीत पहिल्यांदा पवार साहेबांनी केला म्हणजे ती एक घटना त्याच्यानंतर घडली हल्लीची घटना त्याचा संदर्भ देता येईल की पुण्यामध्ये एन सी च अधिवेशन होत पुण्यामध्ये सगळ्या एनसीपीच्या नेत्यांनी बीजेपीवर अगदी तोंड सुख घेतलं सोईस्करपणे माननीय पवार साहेब त्या पूर्ण त्या पुण्याच्या सभेमध्ये पवार साहेबांनी भाषणच केलं नाही मग या सगळ्या घटनांचा जा जर अर्थ आपण लावला आणि आता शिवसेनेची झालेली जरी निलमदाई किती म्हणत असल्या तरी उद्धवजींचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता बीजेपी हरल्यानंतर आणि त्याच्यानंतरच त्यांचं जे वाक्य आहे की एन सी बाबतीत तुम्ही काय म्हणाल ते म्हणाले वेळ आल्यावर आपण बोलू याच्यातून हे सिद्ध होत आहे की कुठेतरी हे शह काठशहाचं राजकारण आहे पवार साहेबांना हाताशी धरून बी जे पी किंवा बी जे पीला हाताशी धरून पवार साहेब एन सी पी हे दोघेही महाराष्ट्रातील जनतेला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि जे दिसत आहे ते आम्हाला दिसत नाही असं शिवसेना बोलण्याचा प्रयत्न करते अंकुश काकडे काय म्हणाल तुम्ही तर तुमच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका त्यांनी मांडली काकडे एक विसरू नका ते हाताशी धरून असं म्हणाले डॉक्टर नाही डॉक्टर राजू वाघमारे जे म्हणाले की त्या दोन दिवसाच्या याच्यामध्ये पवार साहेबांनी भाषण देखील केले नाही त्यांना ही मिळालेली माहिती चुकीची आहे पवार साहेबांनी पंचावन्न मिनिटं त्या अधिवेशनामध्ये भाषण केलं पण बद्दल शब्द वापरला नाही धोरण राज्य सरकारची चुकं दोरणं या बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट आपली भूमिका मांडली अर्थात काँग्रेसवाल्यांचं पहिल्यापासूनच चाललंय एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही ज्यावेळेला वेगळे झालो तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं संगनमत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप एकत्र आहेत अशा प्रकारची प्लेट ही सातत्याने वाजवली जाते मला असं वाटतं की ती प्लेट आता अतिशय गोगळीस झालेली आहे राजू वाघमेरीने ती वाजवण्याचा प्रयत्न करू नये लोक देखील त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही काय म्हणाल डॉक्टर नाही नाही माझं माझी काही आम्ही प्लेट वाजवत नाही आहोत झालेल्या घटनांची पुनरावृत्ती मी फक्त सांगितली महाराष्ट्रातल्या जनते जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला या घटना महाराष्ट्राच्या जनतेने बघितल्या आहेत अहो कोणी पाठिंबा न देता आपण पाठिंबा न मागता आपण पाठिंबा देतो आणि त्याला महाराष्ट्राचं राजकारण किंवा स्थिर सरकारची भूमिका घेतो आज राष्ट्रवादीच्या जीवावर बीजेपीने आपलं बहुमत सिद्ध केलं हे महाराष्ट्रातील जनता कशी विसरेल आम्ही काही खोट सांगत नाही जनतेला तुम्ही दाखवलेलं आहे तेच आम्ही सांगतोय आम्ही काहीही वेगळं सांगितलेलं नाही जे घटना घडल्यात त्याची फक्त आम्ही त्याच बोलून दाखवलं आहे त्यावेळेला त्या ठिकाणी त्या त्या काँग्रेस पक्ष देखील उपस्थित होता आणि त्याचं चित्रीकरण देखील महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेलं आहे त्याच्यामुळे हे आता त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उघडण्यामध्ये फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही भेटीचा अर्थ असाच निघू शकतो का मी फारसा अर्थ नाही म्हणता येतो असाच अर्थ काढायचा का भेटीचा मला तेच म्हणायचं नाही एक लक्षात घ्या की मी पुन्हा पुन्हा सांगतो की नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान नव्हे की जे बारामतीला येत आहेत यापूर्वी देखील अनेक पंतप्रधान अनेक राष्ट्रपती यांनी बारामतीला भेट दिली आहे आणि त्या भेटीमध्ये त्या नुकत्याच साल गेल्या वर्षी प्रणब मुखर्जी आले होते त्याच्या अगोदर देखील अनेक पंतप्रधान येऊन गेलेत अनेक राष्ट्रपती येऊन गेलेत कुठ आपण प्रत्येक ठिकाणी जर एखाद्या चांगल्या कामामध्ये विकासाच्या कामामध्ये जर राजकारण आणणार असो तर मला वाटतं ती आपली मानसिक मानसिकता बरोबर नाही आहे आपण कुठंतरी न्यूनगंडानी वागतोय असं मला वाटतं या भेटीला राजकीय महत्व अजिबात देऊ नये याच्यातून कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा राजकीय मंथन महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होईल असा जर कोणाचा समज असेल तर तो सक्सेस चुकीचा आहे असं मी या ठिकाणी सांगतो भाऊ काय म्हणाल ब्रेक घ्यायचं मला आत्ता जे संदर्भ राजू वाघमारेने सांगितले त्याच्यात एक संदर्भ ते विसरले तेवढा सांगतो म्हणजे तुम्हाला ब्रेक घेता येईल की आज पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी बारामतीला जात आहेत त्याचं सगळं कौतुक का आपण ऐकलं मागापासून पण एक सदाभाऊ खोत पण सांगतील त्याच्यासाठी की जानकर जे बारामतीतून लोकसभेला उभे होते त्यांच्या प्रचाराला बारामतीत यायचं पवारांनी नाकार मोदींनी नाकारलं आणि असं जानकरांनीच सांगितलं की मला शरद पवारांनी बारामतीत प्रचाराला येऊ नका असं सांगितल्यामुळे मी बारामतीत प्रचाराला आलो नाही असं शरद प नरेंद्र मोदींनी जानकरांना सांगितलं म्हणजे मग जान पवारांचं म्हणणं असं होतं का पंतप्रधान व्हाण या नुसतेच येऊ नका उमेदवार म्हणून येऊ नका तर तुम्ही निवडून येऊन पंतप्रधान होणार अशी उमेद मी बाळगली आहे तेव्हा पंतप्रधान होऊनच या असा त्यातला अर्थ निघू शकतो म्हणूनच ही भेट आत्ता त्यानंतरची आहे अर्थातच माझ्या मला जर विचारलं तर याचा अर्थ फार वेगळा मी लावतो की जो राजकीय नाही आहे हा क्रिकेटशी संबंधित आहे पवार हे क्रिकेटमधलं फार मोठं प्रस्थ आहे आणि पवार नुसते पंतप्रधानांनी अलीकडे थरूरनं जवळ घेतलं तुम्ही त्यातली माणसं बघाल तर थरूर हे पण क्रिकेटमधले आहेत आय पी एलशी संबंधित आहेत अमित शाह हे क्रिकेटचे आपलं गुजरात क्रिकेटचे अध्यक्ष आहेत त्यामुळे यात क्रिकेटचं राजकारण जास्त असेल असं मला वाटतं शिवसेना आणि याचा संबंध मला वाटत नाही फारसा वाटत नाही मला ब्रेक घ्यायचा आणि ब्रेकनंतर मला निलमता आणि सदाभाऊ खोत यांना ज्या प्रतिक्रिया द्यायच्या त्या त्यांना विचारायच्या आहेत आणि पुन्हा या चर्चेतले पुढचे मुद्दे देखील ब्रेकनंतर आपण घेणार आहोत ब्रेक पुन्हा एकदा स्वागत आपण आता सदाभाऊ खोत यांच्याकडे जाऊया कोल्हापूरच्या स्टुडिओत आपल्या ते आहेत सदाभाऊ ही सगळी चर्चा मगाशी तुम्ही ऐकलेली आहे शांतपणे घटक पक्ष म्हणून सत्ताधारी सरकारमधला एक घटक पक्ष म्हणून तुम्ही काय भेटीकडं भेटीकडे काल देखील आय लोकमतच्या चर्चेमध्ये बोलताना तुम्ही फार कडक शब्दामध्ये याच्यावर टीका केलेली होती आ, मी त्याच्यावर काल जे बोललो त्याचा अर्थ असा होता की साहेब बारामतीला विज्ञान केंद्राला भेट द्यायला येत आहेत त्याचं मी स्वागत करतो कारण ज्या पद्धतीनं बारामतीला कृषी विज्ञान केंद्र आहे अशी केंद्र महाराष्ट्रामध्ये जर उभा राहिली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि जे पवारसाहेबांनी पंधरा वर्षामध्ये केलं नाही ते निदान मोदी साहेब ते पाहिल्यानंतर महाराष्ट्रभर करतील अशी आशा बाळगायला काही हरकत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की शरद पवार साहेब हे फार नशिबवान आहेत की मला आता या चर्चा ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की आम्ही जर ब्रह्मदेवाची पूजा केली आणि ब्रह्मदेव जर आम्हाने प्रसन्न झाला आणि जर पवारसाहेब आले तर ब्रह्मदेव आम्हाने सोडेल पवारसाहेबांकडे जाईल त्यामुळं काकडे साहेब म्हटलं तसे की की पवारसाहेबांच्या दोस्ती सगळीकडंच असतील सरकार गेल्यानंतर सुद्धा आणि असल्यानंतर सुद्धा कोणी असला तर त्यांना फारसा दूरचा वाटत नाही आणि निवडणुकीच्या ज्या काळामध्ये बोललेले हे निवडणुकीपुरतं असतं त्याच्यानंतर खाली जी जनता आहे त्यांनी एकमेकाच्या डुकी फोडून घ्यायचे असतात आम्ही मात्र एक एकच असतो हे एक, एक सूत्र यातून सगळ्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सामोरे येताना आपल्याला दिसत आहे जर कृषी विज्ञान केंद्राचे प्रगती बारामतीची झाली असं म्हणावं तर त्या कृषी केंद्राच्या माध्यमातून बारामती तालुक्यातले काही प्रश्न सुटले असं दिसत नाही आजही तिथं सत्तर टक्के मध्ये उन्हाळ्यामध्ये टँकर पाण्यासाठी लावावं लागतात ज्या माडा मतदारसंघामध्ये दुष्काळ भाग मोठ्या प्रमाणामध्ये सांगोला असेल मान असेल खटाव असेल या भागाचं प्रतिनिधित्व साहेबांनी केलं त्यांनी तिथे एखादं कृषी विज्ञान केंद्र बारामतीसारखं पाच वर्षामध्ये काढलं नाही कारण तिथला दुष्काळ तरी हटला असता आणि खऱ्या अर्थानं ते एक आदर्श काम या राज्याला झालं असतं आणि मला वाटतं अहमदनगरमध्ये बाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा एक कृषी विज्ञान केंद्र आहे त्याला राष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत म्हणजे अगदी बारामतीचंच कृषी विज्ञान केंद्र म्हणजेच आमचा हिंदुस्थानाचा चेहरा मोरा आहे असं काही नाही आहे त्याच्यापेक्षाही चांगलं कृषी केंद्र आहेत आणि या राज्यामध्ये जवळजवळ वीस एकवीस कृषी केंद्र आहेत परंतु बारामतीचं कृषी केंद्राच्यावरच आज मोठ्या पद्धतीनं चर्चा चाललेली आहे कारण मला काही तिथं जाण्याचं भाग्य आलं नाही कारण आता या ठिकाणी ने आमचे नेतेसुद्धा भाजपचे मंत्री महोदय आहेत कारण युती करत असताना बोलता बोलता आम्ही बोलून गेलो होतो आम्ही घड्यानं तुमच्या पवारांवर युती आहे तुम्ही शरद पवारवर जाणार नाही का म्हणजे ही भीती आम्ही युती करायच्या अगोदर होती काय याचा अर्थ असा नाही की पण युती झाल्यावर पण काय काही बोलणी कुठे जातील सदाभा युती झाल्यावर पण ही भीती कायम आहे का असं आहे की आज त्याच्यावर आपल्याला सविस्तर काही काळानंतर का, त्याच्यावर आपल्याला उत्तर मिळेल पण निश्चितपणानं मी सांगतो की महाराष्ट्रातल्या जनतेला कुणाला आवडलं आहे कुणाला काय म्हणायचं कुणी तिथं यावं याच्याबद्दल आमचं काही दोमत असणार नाही प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला खऱ्या अर्थानं यांचा एक तिरस्कार आलेला होता हे नको होते म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे काही काळ पाच वर्ष सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे पण काही माणसं रजा भोगत नसतात कारण त्यांना कामच करावं वाटतं आणि तो दृष्टिकोन त्यांचा असावा की मी रजेवर जात नाही काही काम असलं तर मला काम लावा मगाशी इथं बोलता बोलता शिंडलं तिने झाडू हातात घेतला ग्रामस्वच्छता अभियान आर आर पाटील साहेबांनी सुद्धा या राज्यामध्ये संत गाडग्या बाबा अभियान राबवलेलं होतं पंचवीस लाखाचं बक्षीस ठेवलेलं होतं पवार साहेबांनी त्यावेळी जर झाडू हातात घेतला असता आणि बारामती स्वच्छ केली असती तर निश्चितपणानं पहिलं पंचवीस लाखाचं बक्षीस त्यांना मिळालं असतं पण त्यावेळी आर आर पाटील हे आपले गुलाम होते त्यामुळं झाडू घेण्याची काय गरज नाही काय म्हणाला अंकुश काकडे झाडू कशासाठी घेतला होता आता स्वच्छता नेमकी कशाची करायची होती सदाभाऊ खोत यांना मी बारामती कृषी प्रतिष्ठान आणि विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आमंत्रित करतो की एकदा आपण बारामतीला या बारामतीमध्ये या कृषी प्रतिष्ठाननी केव्ही ने केलेली प्रगती विद्या प्रतिष्ठाननी उभं केलेलं शैक्षणिक जाळं हे आपण पहा आणि ते पाहिल्यानंतर मी छातीतोपणे या ठिकाणी सांगतो की सदाभाऊंचं मत निश्चित बदलेल राजकारणामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये आपण असू विरोधासाठी विरोध आपला असू नये आज शेतकरी संघटनेची भूमिका सातत्याने पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये विरोधाची आलेली आहे पवारसाहेबांनी जे विधायक काम उभं केलेलं आहे कुठंतरी त्याचं कौतुक करा अर्थात तुम्ही कौतुक करावं अशी आमची अपेक्षा देखील नाही पण ती केलेल्या चांगल्या कामावरती टीका करणं आज बारामतीचं नाही देशातली गज्ञी आहे आपण या जरूर पाह त्या ठिकाणी आणि एक लक्षात घ्या की तुमच्या शिफारस तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही समाधानी वान आणि पवार साहेबांनी एक लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेला कुठेही विरोधासाठी विरोध केला नाही मग ऊस उत्पादकांचा प्रश्न असेल शेतमजुरांचा प्रश्न असेल ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न असेल गोपीनाथजी मुंडे आणि पवार साहेब एकत्र होऊन त्या ठिकाणी काम करतात त्यांनी त्या ठिकाणचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत साखरेच्या बाबतीमध्ये देखील सर्व पक्षातल्या लोकांना बरोबर घेऊन ते काय करतात पण केवळ विरोध करायचा एक मिनिट मी कालच्या फक्त चर्चेचा मुद्दा समोर आणतो आणि मी पुढे जातो काल नवाब मलिक तुमच्या पक्षाचे प्रवक्ते इथं होते सदाभाऊ खोत साक्षीदार आहेत त्या चर्चेमध्ये नवाब मलिक काल सदाभाऊ खोत यांना असं म्हणाले की नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल जर वावडं वाटत असेल तर तुम्ही उद्धव ठाकरेंना जाऊन निरोप द्या आणि सरकार बनवण्यात बाहेर पडा शिवसेनेला प्र आपल्याला जे साध्य आहे ते करू पाहत नाहीये का मला काय वाटतं मला हा खरं सांगू का अगदी पोरकटपणा वाटत नवाब मलिकांचं जे काही स्टेटमेंट आहे ना, ना त्याची मला दखल घ्याविषयी अजिबात वाटत नाही याचं कारण असं की विधानसभेमध्ये ज्या दिवशी सगळं बहुमत सिद्ध होणार होत त्या दिवशी धड यांना म्हणजे हातसुद्धा वर करून पाठिंबा देता आला नाही भारतीय जनता पक्षाला मतदान झालं तर दर चोवीस तासांनी जे लोक अशा प्रकारनी कुठेतरी खेळवल्यासारखं प्रत्येक पक्षाला करत असतात तर त्यांच्याबद्दल न बोलणं बरं मी तर असं म्हणते की ज्या प्रकारचं भाषण केलं शरदराव पवार यांनी इकडे पुण्यामध्ये त्याच्यात त्यांनी एक स्पष्ट असं बोलले ते की मला ते विस्मयकारी वाटलं त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते आणि ते म्हणाले ओवेसीचा उदय आणि ओवेसी, ओवेसी वाढतोय तो भाजपमुळे वाढतोय मला अनाकलनीय आहे स्टेटमेंट की जो स्वतः निजामाचं म्हणतोय मला डायव्हर्ट करायचा नाही इश्यू पण जो म्हणतो हम गर्वसे हम निजाम आहे आता त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने काय ते शिवसेना असेल त्यांनी काय केलं की कि ज्याच्यामुळे ओवेसी हे सगळं बोलतो आहे त्यामुळे ओवेसीचं एक स्वतःचं गतिशास्त्र आहे पण त्याच्यात सुद्धा त्यांनी प्रत्येक वेळेला खापर फोडायचं ते काम केलेलं आहे आता भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे की त्यांना विकास धर्म पुढे नेण्यासाठी ज्यांना ज्यांना बरोबर घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे पंतप्रधानांचा अधिकार असतो कुणाला बोलवायचं आणि कुठल्या कार्यक्रमाला जायचं किंवा जायचं नाही हा त्यांचा प्रश्न असतो अनेक मंत्री का गेंडरा गेंडरा या कार्यक्रमाला जाणार आहेत मुख्यमंत्री जाणार आहेत दुसरं मला कृषी विज्ञान केंद्राबद्दल एक सांगायला पाहिजे की हे पहिलंच काही कृषी विज्ञान केंद्र नाही आहे याच्यापूर्वी देखील जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी पंचवीस वर्ष हा कृषी विज्ञान केंद्रांचा कार्यक्रम चालला आहे जालन्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे मगाशी वाभळगावचा उल्लेख केला माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्ह्यात सुद्धा शिरूरला कृषी विज्ञान केंद्र काही वर्ष काही संस्थांनी चालवलं आजच्या घडीला त्याचं स्टेटस मला माहीत नाहीये पण त्यामुळे कृषी विज्ञान केंद्र कोणी काढलं असेल तर त्यातल्या कुठल्या कृषी विज्ञान केंद्राला केंद्रा जाऊन त्याची दखल घ्यायची याच्याबद्दल वाईट वाटणं स्वाभाविक आहे मला त्याच्यात अजून एक सांगायला पाहिजे की विशेषतः उसाच्या प्रश्नावर ज्याला आंदोलन झालं बारामतीला तर त्यावेळेला या आंदोलन करणाऱ्यांची जात काय आहे हे सुद्धा शरदराव पवार बोलले की हे माझ्यासारख्या व्यक्तीला आणि अनेकांना धक्का देणारी गोष्ट होती की आंदोलनकर्त्यांची जात बघून कधी ते बोलतील असं वाटत नव्हतं पण ते सुद्धा ते बोलले आणि म्हणून मला इथे काय सांगायचं आहे की त्यांच्याकडून कशाला अपेक्षा ठेवता त्यांची राजकीय भूमिका शरद पवारांची एक स्पष्ट आहे प्रत्येक वेळेला भूमिका घेत असताना मुस्लिम आरक्षण असेल प्रत्येक बाबतीत त्यांची एक भूमिका आहे आता त्यांच्याबरोबर कुणाला जायचं का नाही हा त्या त्या पक्षांचा प्रश्न आहे मुळात एक मान्य करायला पाहिजे की अपेक्षाभंग झाला याचा अर्थ कुठेतरी विश्लेषण चुकलं होतं ती अपेक्षा अयोग्य होती हे पहिल्यांदा रिअलाईज करायला पाहिजे मग पुढचा विचार सुरू होतो मी सदाभाऊनं अजिबात काही चुटली दूषणं देत नाही याच्यासाठी की ते तळमळणारे कार्यकर्ते आहेत पण त्यांना त्या काळामध्ये जे काही वाटलं त्याची दखल आज सुद्धा घेतली जात नाहीये हा त्याच्यातला भाग आहे पण मला एक सांगायचं सांगायचंय हाच मुद्दा मला वाटत नाहीये मला सदाभाऊ खोत बोलताय जी भूमिका त्यांनी मांडलेली होती तुमच्यासोबत येऊन ती भूमिका आजही भाजपला कुठतरी कळत नाहीये सदाभाऊ खोत म्हणाले की पूर्वी येताना आम्हाला भीती वाटत होती कुठतरी तुम्ही राष्ट्रवादी सोबत जाल आता पण त्यांच्या मनामध्ये कुठतरी ती सल आहे पण ती भीती मात्र ते व्यक्त करून दाखवत नाहीयेत काय तुम्ही त्यांना आधार देणार भीती काढणार का त्यांच्या मनातली असं आहे की सदाभोंबद्दल निलंबता म्हटलं ते, ते खरं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन काँग्रेसची सत्ता बाजूला करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं त्याच्यामध्ये सदाभाऊच्या पक्षासकट सगळ्यांचं योगदान आहे आता व्यवहारामध्ये कोण निवडून आलं कोण नाही आलं हा काही भाजपचा मुद्दा नाही जनतेने त्याच्या बाबतीतला काय निर्णय होता तो दिला त्याच्यानंतरही आम्ही सदाभाऊन सारख्यांना समावून घेण्याच्या संदर्भात प्रयत्न केला पण जागांची कमी उपलब्धी आणि मित्र पक्षांची संख्या जास्त त्यामुळे सदाभाऊन सारख्यांना आत्ता आम्हाला संधी नसेल देता आली पण याचा अर्थ का आम्ही भविष्यकाळात देणार नाही असं नाही आहे बाकीच्यांनाही संधी दिली सदाभाऊंनाही संधी मिळेल कारण निवडणुकीत आम्ही जे आश्वासन दिलं जे वचन दिलं ते पाळणारे आहोत आता निवडणुका संपल्यानंतर प्रत्येकाची काही मतं वेगळी असतात राजकीय मतात शरद पवारांचं आणि आमचं कधीही एकमत झालं नाही होणार नाही जर त्यांनी मत बदलत नाही तोपर्यंत आम्ही काय आमची मतं बदलणार नाही त्यामुळे राजकीय प्रवाह हा एकीकडे असतो सामाजिक आणि विकासाचा प्रवाह एकीकडे असतो मी तुम्हाला एक माहिती करता सांगतो पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी याच बारामतीमध्ये मी भाजपचे त्यावेळेच्या जनसंघाचे नेते जगन्नाथराव जोशी यांना घेऊन गेलो होतो त्यांचा वाढदिवस आम्ही राज्यभर केला त्या कार्यक्रमाला शरद पवार आणि संभाजीराव काकडे दोघंही माझ्या व्यासपीठावर होते कारण मी त्याचा संयोजक होतो म्हणजे आता तेव्हा असं राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये अनेक गोष्टी चालतात कोणाच्या लग्नाला गेला कोणाच्या उद्घाटनाला गेला म्हणजे कोणी आपापलं काहीही सोडत नाही आणि सोडू नाही पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही समाज म्हणून आहे की नाही काही विकासाची कामं आहेत की नाही काही एकदा आणि निवडणुकीत कधी आम्ही शरद पवारांचं समर्थन केलं आजही करत नाही उद्याही करणार नाही भीती काढणार की नाही बापट साहेब सदाभाऊ भीती, भीती काढणार की नाही शरद असा आहे सदाभाऊ हा न घाबरणाराच माणूस आहे त्याला तुम्ही भीती आहे असं म्हणूच नका विचार करणार काय केली भीती व्यक्त ते म्हणाले की तुम्ही भाजप सोबत सोबत जाल अशी भीती पूर्वी वाटत होती आता पण वाटते पण बोलून दाखवता येत नाही कारण घटक पक्ष झालेत ते आता नाही नाही असं नाही त्यांना सगळं स्वातंत्र्य आहे आम्हाला शरद पवारांबरोबर जायचं असं तर आधीच गेलो असतो त्यामुळे मी याचं राजकीय विश्लेषण करू इच्छित नाही निलमताई म्हणल्या तसं आता आपणही काय करता की अशा नको त्या चर्चा उपस्थित करता आम्हालाही वाटतं तुमच्या चर्चेला मान द्यावा याच्यात व्यवहारात काही फरक पडत नाही हे असंच चालू असतं सगळीकडे होतं इतरही पंतप्रधान गेले मुख्यमंत्री जातात राज्यामध्ये जातात राज्याच्या बाहेर जातात त्यामुळे ह्याच्याकडे ज्या अँगलनी तुम्ही बघताय आणि चर्चा उपस्थित करून तुम्हाला जे काही समाजात द्यायचंय त्याची समाज काही दखल घेतो असं मला वाटत नाही ते म्हणणार शरद बोलवलं पंतप्रधान आहेत गेले विषय संपला काळामध्ये आपण चर्चा करून उगतच त्याच्या संदर्भात पण बापर साहेब समाजाचा उल्लेख झाला म्हणून ज्या समाजातलं काही प्रतिक्रिया दररोज या कार्यक्रमात येतात त्यातल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया तुम्हाला ऐकवतो आणि ब्रेक घेतो समाजातले काही लोक आहेत ज्या मोठ्या संख्येने निवडक प्रतिक्रिया मी ऐकवतो त्यात श्याम ठाणेकर म्हणून आहेत ठाणेधार ते म्हणतात की मोदी पवार भेटीमागं निश्चितपणे राजकीय गणित आहेत हे नाकारून चालणार नाही दत्ताराव घुगे म्हणतात की शिवसेना आणि काँग्रेसचं महत्व कमी करण्याचा हा डाव आहे प्रदीप रोकडे म्हणतात ही तुमच्या बाजूची रिॲक्शन आहे दोन वरिष्ठ नेते एकत्र येत असतील आणि त्यातून देशाचं आणि राज्याचं हित साधलं जाणार असेल तर त्यात गैर काय शेवटची रिॲक्शन घेत सांगतो आणि ब्रेक घेतो जाधव म्हणून प्रेक्षक आहेत ते म्हणतात की मोदी पवार भेट हे नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे ती समीकरणाची नांदी क्रिकेटच्या जगतातली आहे की राजकीय पटलावरची आहे ब्रेक नंतर चर्चा करू ब्रेक नंतर स्वागत तुमचा डॉक्टर अजय अकोमारे मला तुम्हाला विचारायचं कारण मागासपासून तुम्ही ही चर्चा ऐकली मागाशी तुम्हाला काही संधी नाही आली काय वाटतं तुम्हाला हे शहकाशहाचं राजकारण आहे की जसं गिरीश बापट म्हणत आहेत अंकुश काकडे म्हणत आहेत तसं की विकासाचं पण काही मुद्दे असू शकतात त्याला प्रत्येक गोष्टीत राजकारण म्हणून पाहिलं नाही पाहिजे नाही कसं जर तुम्ही ह्या पूर्ण या, या भूमिकेकडे जर बघितलं तर हे पूर्णतः शहकाक्ष राजकारण आहे कारण कसं आहे की एन सी आपलं अस्तित्व जे आहे ते बीजेपी बरोबर गेलेलं परवडणार नाही पण त्याचबरोबर आपल्या अस्तित्वाचा जो फायदा आहे तो करून घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर बी जे पीला स्वतःचं अस्तित्व जे कठीणपणे आणि मजबूतपणे टिकवायचं आहे ते त्यांना शिवसेनेच्या बरोबर त्यांच्या नादी लागून त्यांना ते घालवायचं नाहीये त्याच्यामुळे त्यांना एन सी पी सारखा मित्र पाहिजे की त्याची भीती ते शिवसेनेला दाखवणार म्हणजे शिवसेना बडबड करणार पण परत गप्प बसणार म्हणजे काल ज्यावेळी मीडियावर विषय होता की दोस दोस नारा शिवसेनेच्या एकही प्रवक्ता कुठच्याही मीडियावर दिसत नव्हता हो म्हणजे शिवसेना कुठेतरी भूमिका घेते आणि परत बैक वर जाते आणि याला कारण कारण हे हे दोन्ही दोन्ही पक्ष पक्ष आहेत आपापली भूमिका नेहमी बदलत असतात आताच जर राजकारण तुम्ही बघितलं तर या दोन पक्षांची भूमिका या जनतेच्या लक्षात येईल की हे दोन्ही पक्ष त्याच्यातल्या काही संघटना आणि काही पुढारी वेगळी भूमिका घेतात आणि त्या पक्षाचे नेते जे असतात ती वेगळी भूमिका घेतात तुम्ही एन सी तुम्ही बीजेपीचं उदाहरण घ्या तुम्ही बीजेपी मधल्या संघटना आहेत बजरंग दल असू द्या हिंदू महासभा असू द्या योगी आदित्यनाथ असू द्या ती वेगळी भूमिका घेतात मोदी त्यांचे नेते आहेत ते त्या बाबतीत काही बोलत नाहीत एन जे खालचे नेते आहेत ते बीजेपीच्या वरती तुटून पडतात पवार साहेब बीजेपी बद्दल सध्या काही बोलत नाहीत त्याच्यामुळे जनतेच्या मधल्या दोन्ही बाजूंना भुलवत ठेवायचं आणि आपली पोळी कशी बाजून घ्यायची आणि ती भाजून घेताना आपल्या बरोबरच्या ताब्यात ठेवण्यासाठी कसा द्यायचा त्याच हे उत्तम उदाहरण या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळत आहे जर हा प्रोग्राम हा जर विकासासाठी आहे तर अंकुश काकडे साहेबांना मला विचारायचंय की शिवसेनेसारखा मोठा पक्ष या महाराष्ट्रात आहे व उद्धव ठाकरेंना या सोहळ्याचं आमंत्रण का नाही का आग्रहाचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही आहे की या स्टेजवर मोदी साहेबांबरोबर तेही येतील किंवा मग शिवसेनेची भूमिका त्या बाबतीत काय आहे म्हणजे हे तिन्ही पक्ष स्वतःची कोर अस्तित्वाची आणी आणी जी अस्तित्वाची भूमिका आहे ती लपवतायत आणि लोकांना आणि जनतेला योग्य वेळची जी भूमिका आहे ती फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतात आपण काकडे साहेबांकडनं उत्तर घेऊ अंकुशजी पवार साहेबांना कोणाच्या तरी मदतीने राजकारण करायचं किंवा राजकीय पक्षांना काठश द्यायचा अशाचं राजकारण गेल्या पन्नास वर्षात पवार साहेबांनी केलं नाही राहिला बारामतीच्या भेटीचा प्रश्न या उद्याच्या दौऱ्यामध्ये शिवसेनेचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू त्या ठिकाणी आहेत काँग्रेस पक्षाचे पक्षाचे अंकुश अंकुश थोडीशी गल्लत ऐका 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 थोडीशी गल्लत करताय आता सुरेश प्रभू शिवसेनेचे राहिले नाहीत साहेब हात करतायत बघापासून तिकडनं असं करू नका दोन पक्षात तुम्हीच काहीतरी राजकारण करून देऊ नका ठीक आहे सुरेश प्रभू बीजेपी ते मूळ मूळ शिवसेनेचे आहे काँग्रेस काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहेत पवार साहेबांच्या गोविंद बागेमध्ये जेवायला असणार आहेत त्याच्यामध्ये सात आठ मंडळी त्या ठिकाणी आहेत सर्व पक्षाची मंडळी त्या ठिकाणी असल्यामुळे तिथे कुठेही राजकारण केलं जाणार नाही आणि एक लक्षात घ्या तो काही कुठला पक्षाचा कार्यक्रम नाहीये ऐकून घ्या एक लक्षात घ्या त्या ठिकाणी आम्ही प्रफुल पटेलांना बोलवलं नाही आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे नाहीत हा काही राजकीय कार्यक्रम नाही

त्यांच्या मोदी मोदी साहेबांच्या व्हॅलेंटाईन डे चा आहे मो, की नाही 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 एक मिनिट एक मिनिट माझं काय म्हणणं आहे की विनोदाचा भाग म्हणून बोलते की मोदी साहेब आणि पवार साहेब दोघांनाही ही चौदा तारखेचा रिलेव्हन्स माहिती आहे की नाही मला माहित नाहीये पण तो व्हॅलेंटाईन डे ला कोणी कोणाला भेटायचं त्यांचा प्रश्न वाघ मारे कशाला उद्धव साहेब मध्ये त्याच्यामध्ये त्यामुळे माझं काय म्हणणं तो चौदा हे म्हणून तरी सोडून द्या ना काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही काही त्याला फार महत्व देत नाही असं आहे की एखादा असा खाजगी कार्यक्रम सरकारच्या मदतीने होत असणारा हा काही राजकीय पक्षाचा कार्यक्रम आहे त्यामुळे कोणी कोणाला बोला आता साहेब तुमच्या मुख्यमंत्र्याला माझी कोणी बोलवत नाही त्याचं दुःख तुम्हाला असेल पण ते आम्हाला कशाला सांगताय काँग्रेसच्या कोणाला बोलवलं हा पक्षीय कार्यक्रमच नाही आपण ह्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यात पाहिलं पाहिजे आणि म्हणून मला काय वाटतंय की आपण ही चर्चा अनावश्यक करतोय या चर्चेतन काही निष्पन्न ना होणार नाही आम्हाला टी व्हीवर यायला मिळेल लोकांना ऐकायला मिळेल उद्याचा कार्यक्रम संपला की विषय संपून जाईल पण प्रत्येक गोष्टीत आपण काहीतरी खडून खडून जे बघतो ना वाघमारे साहेब असं नाही होत त्याच्यामध्ये कितीतरी असे कार्यक्रम आहे ज्याच्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी अनेकांना बोलवलं भाजपच्या लोकांनी काँग्रेसच्या लोकांना बोलवलं वेगवेगळे कार्यक्रम असतात तेवढं त्याचं स्वरूप आहे त्याला फार आता काहीतरी तिथं येऊन मोदी आणि पवार बोलणार आहेत वगैरे अशी काही स्थिती नाही आता बोलण्यासारखं राहिलंच आहे का आता पाच वर्ष फक्त विकासाचं काम करायचंय कारण नाही ज्यांनी बोलवलं ज्यांना बोलवलं आहे त्यांनी देखील उद्या काही फार मोठं घडणार आहे असं समजण्याचं कारण नाही हा एक विकास त्याला महत्व आहे आणि ते महत्व जाणून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाकडे पाहावं असं मला सांगा असं वाटतं बा साहेब झा असं गंमत अशी आहे की शरद पवारांचं आता अंकुश काकडे म्हणाले की त्यांना कोणाच्या आधाराने राजकारण कधी करावं लागलं नाही ते शंभर टक्के खरं आहे पण दुर्दैव असं आहे की गेल्या चाळीस वर्षात पवार साहेब ज्याला ज्याला हात लावतात त्याच्या त्याकडे संशयाने बघितलं जातं ही आता एक मानसिक प्रवृत्ती झालेली आहे त्यामुळे पवारांनी बोलवलं की लगेच शंकेने बघतात त्यातून सुटका नाही आहे आणि म्हणून हा विषय झाला तेव्हा कशासाठी यातून काय साधलं जाणार आहे मला कळत नाही की पवारांना बोलवल्यानंतर आम्ही संशयाने का बघतोय मलाही कळत नाही मी पत्रकार आहे इतकी वर्ष पण ही पत्रकारांची संशयी वृत्ती जी तयार झालेली आहे त्याचं कारण पवारसुद्धा स्वतःच हो आहेत असं म्हटलं जातं नेहमी कौतुकाने की मोस्ट अनप्रेडिक्टेबल मॅन बे ज्यांच्याबद्दल तुम्ही कुठचा अंदाजच बांधू शकत नाही आणि त्यामुळे ही शंका निर्माण होते पवारांनी हा स्वतः स्वतःभोवती एक असा हव्वा तयार केलेला आहे की पवार करतात म्हणजे उदाहरणार्थ हे आता इथे हा मग आहे पाण्याचा हा इथून इथे ठेवायचा तरी पवारांनी ठेवला की तर लगेच ज्याच्यामध्ये काहीतरी आहे असंच बघितलं जातं आणि तिथून समस्या झाली पवारांनी आपली प्रतिमा कधी बदलायचा प्रयत्न केला नाही अनेकदा मला आठवतं मी तुम्हाला शेकडो असे प्रसंग सांगेन की पवार अनेक गोष्टी अशा करतात की त्या अनाकलनीय असतात त्यांनी का केल्या म्हणजे निवडणुकीचे निकाल स्पष्ट झालेले नाहीत भाजपला बहुमत मिळालेलं नाही किंवा बहुमत हुकलेलं नाही त्याच्यात सरकार स्थिर पाहिजे म्हणून त्यांनी पाठिंबा देऊन टाकला जुने नैसर्गिक अनैसर्गिक मित्र एक येण्याची एकत्र येण्याची संधी ठेवली नाही हे सगळं असं पवार का करतात नंतर परत ते सरकारचं काही ठीकठाक झालेलं नाही एवढ्यात त्यांनी अलिबागच्या तुमच्या चिंतन शिबिरामध्ये सांगून टाकलं की हे सरकार चालवण्याची काय आम्ही जबाबदारी घेतलेली नाही म्हणजे नेमकं का, का बोललं आहे पवार असे हे पवारांचं वागणं बोलणं हे सतत अधांतरी असतं की त्याचा अर्थ लावता येत नाही आणि म्हणून प्रत्येक माणूस जो अनाकलनीय असतं लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्र काही ते राशी भविष्य हे लोक का बघतात ते अनाकलनीयतेला घाबरतात अस्वस्थ असतात आणि त्यामुळे पवारांनी मोदींना बोलवलं की लगेच संशयाने बघितलं जातं हे त्याच्यामागची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यायला लागेल मग चौदा तारीखचा व्हॅलेंटाईन डे आहे का काय हा दुय्यम भाग आहे माझं केलं यामुळे ही शंका निर्माण होते माझा वेळ संपलेला आहे मात्र कार्यक्रमाच्या शेवटी जसं दिलमताई म्हणाले व्हॅलेंटाईन डे आहे त्यामुळे दोघांना काय अर्थ घ्यायचे ते घेऊया त्याच ओळीवरती निलमताई मला कार्यक्रम संपवायचा आहे त्यामुळे फार गंभीर चर्चा झाली असली तरी थोडासा वेगळा भाग म्हणून मी इथे पाडगावकरांच्या दोन ओळी सांगतो प्रेक्षकांना की पाडगावकर म्हणतात प्रेम प्रेम म्हणजे काय असतं त्यांच्याने आमचं सेम असतं त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर केलं काय यांनी यांच्यावर केलं काय प्रेमाचीच परिभाषा आहे कोण कोणाला समजून घेणार आणि कोण कोणाला पुढे घेऊन जाणार पुढे बदलून मी असं म्हणेन की सगळ्यांसाठी प्रेम असतं बिचारांसाठी नेम असतो पवारांसाठी गेम असतो हा खरा मुद्दा आहे यामुळे ती चर्चा आवश्यक नसली तरी बापट साहेब या मुद्द्यावरती आपल्याला पुढे चर्चा करावी लागणार आहे इथंच थांबू पहा फक्त आय बी लोक